जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अपघाताची मालिका सुरूच आहे। आज दुपारी रिलायन्स पेट्रोल पंपासमोर साक्रीकडून गुजरातकडे जाणाऱ्या क्रूझर प्रवासी वाहनाला कारने धडक दिल्याने क्रूझर गाडीचे टायर फाटले असून डिझेल टाके फुटल्याने रस्त्यावर डिझेल वाहत होते। सदर अपघातात एक प्रवासी जखमी असून वाहनाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। जीवित हानी झाली नसली तरी वाहतुकीचा रस्ता असल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली आहे। प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज। आगे बसलेलो होतो आमच्या ड्रायव्हरची काहीच चुकी नाही, तो मध्ये घुसून गेला। कोण घुसला? गाडीवाला। कोण गाडी? असं आहे, कोणा कोणा लागलाय तुम्हाला? मला लागले, असं आहे। बाकी तुम्हाला कुठून येत आता? तुम्ही कुठे येत होते? आम्ही आयण्याहून येतो, साक्री तालुक्यात। आणि कुठे जात होते तुम्ही? आम्ही सुरतला जातो दादा। असं पोरीचा ऍक्सिडेंट झाला। नाही।